भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कामोटे तालुका मंडळाच्या वतीने रविवारी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला पनवेलच्या महापौर कविता चोपमल, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्याचबरोबर भटके विमुक्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष विद्या तामखेडे, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट आशा भगत, प्रभाग क्रमांक क सभापती अरुणा भगत, नगरसेविका विद्या गायकवाड, दर्शना भोईर, ओबीसी सेल अध्यक्ष वनिता पाटील, कामोटे महिला मोर्चा सचिव मनीषा वनमे, माजी नगरसेविका नीता माळी, अनुसूचित जाती सदस्या ललिता इनकर, कामोटे सरचिटणीस सीता जगताप, हरजिंदर कौर, कामोटे महिला मोर्चा सचिव वर्षा शिलार, महिला मोर्चा सदस्य कामोटे सुनीता शर्मा, कामोटे महिला मोर्चा उपाध्यक्ष रश्मी भारद्वाज उपस्थित होत्या. महिला म्हणून आम्ही महानगरपालिकेत काम करतोय. ते एक महिला म्हणून काम करत असताना महिलांसाठी महिला बालकल्याण नावाचा वेगळा विभाग आहे आणि ज्या विभागामध्ये विविध योजना आपण राबवत असतो, तर ह्या महिला बालकल्याण विभागामध्ये ज्या ज्या महिलांच्या मुली डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत, मग BAMS आहे, BDS आहे, BHMS आहे, अशा मुली आपल्या शिकत असतील, आपल्या आपल्या बाजूच्यांच्या किंवा नातेवाईकांच्या ज्या पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत राहतात त्यांना आपण शिष्यवृत्ती देतोय. जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपये त्या मुलीला आपण शिक्षणाला मदत करतोय. ही आपली पहिली मदत आहे. म्हणजे कुठली मुलगी उच्च शिक्षित होते तर आई वडिलांचा ताण थोडा कमी करण्याचं काम आपण करतोय. आणि कोरोना काळात ज्या ज्या महिलांचे पती वारले किंवा ज्या महिला विधवा झाल्या असतील किंवा ज्या मुलांनी आपले पालक गमावले असतील त्यांनाही आपण 50,000 रुपयाची रक्कम एक हाती देण्याचं काम करतोय, जेणेकरून त्यांच्या पुढचं जे आयुष्य आहे ते कुठेतरी त्यांचा प्रवास आहे तो खडतर प्रवास थोडा सुखकर झाला पाहिजे याचं काम आपण करतोय. असं करत असताना काही महिला असतात ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, व्यवसाय करायचा आहे, त्या महिलांसाठी आपण फ्री प्रशिक्षण चालू करतोय त्या पुढच्या महिन्यापासून. मग त्यामध्ये कुकरी बेकिंग क्लास असेल, शिवण क्लास असेल, रिक्षा आणि 4-व्हीलर ड्रायव्हिंगचे क्लासेस विथ लायसन आपण देतोय. त्यामुळे याचा लाभ मला वाटतं वडीलधारी आपण आपल्या महिलांना जे फॉर्म असतील ते वाटप करावे आपल्या ऑफिसमधनं. आणि ज्या ज्या महिलांना फ्रीमध्ये प्रशिक्षण घ्यायचं आहे नक्कीच तुम्ही या प्रशिक्षणाचा लाभ घ्या. अशा प्रकारे पालिकेशी आपण जोडल्या जाल. बचत गटालाही तुम्हाला कुठले कर्ज हवे असतील 2 लाखापर्यंतचं कर्जही पालिका आपल्याला देते, फक्त आपण ते फेडलं पाहिजे वेळेवर, म्हणजे पुढचं कर्ज 10 लाखाचं आपल्याला मिळतं. गेले 2 वर्ष आपल्याला कोरोनाने आपल्याला त्रास दिला, म्हणजे 2 वर्ष कोरोनाच्या मुळे आपण घरापासून बाहेर पडत नव्हतो आणि कोणाचा कोणाला सुद्धा आपल्याला संपर्क नव्हता. बऱ्याचशा महिला अशा आपल्यामधून निघून गेलेल्या आहेत, म्हणजे आजाराने आपापल्या घरामध्ये प्रत्येकाच्या दुःख आलेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा महिला आपल्यातल्या ज्या नेहमी कार्यरत होत्या त्यासुद्धा देवाघरी गेलेल्या आहेत किंवा आपल्याला त्यांच्याशी भेट होऊ शकत नाही. तरीसुद्धा आता ह्या 2 वर्षानंतर पहिल्यांदाच कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तरी असा हा भरगच्चा हा आवाज जो भरलेला आहे महिलांनी याचा अर्थ काय? तर महिलांचा संपर्क हा वनिता पाटील यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संपर्क असल्याशिवाय एवढ्या महिला उपस्थित राहू शकत नाही. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करते की तिच्या आता अभिनंदन आणि तिला एक कौतुक म्हणून तिच्यासाठी जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.